अरे मैम को क्या हो गया? जर तुमचं ही मूल सतत मोबाईल घेत असेल तर हा व्हिडिओ पहा. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेलं पहा. चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शाळेच्या मैदानात मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले आहेत. इतक्यात एक शिक्षिका तिचा डोळा धरून मुलांजवळ पोहोचते. दुसरी शिक्षिका तिला पाहताच भीतीने ओरडू लागते आणि विचारते, काय झालं मॅडम? त्यावर डोळ्यावर पट्टी बांधून आलेली शिक्षिका खुर्चीवर बसते आणि सांगते की मी मोबाईलचा खूप वापर करीत आहे, त्यामुळे माझी ही अवस्था झालेली आहे. त्यानंतर एक शिक्षिका मुलांना सांगते की मॅमची काय अवस्था झाली आहे पहा, त्यांच्या डोळ्यातून किती रक्त येत आहे. त्यानंतर एक शिक्षिका मोबाईल घेऊन मुलांच्या दिशेने जाते आणि एकेकाला विचारते की तुला पाहिजे का मोबाईल, ज्यावर मुलं घाबरून मोबाईल हातात घेण्यास नकार देतात. त्यानंतर सर्व शिक्षकांनी मुलांना विचारले की कोणाला मोबाईल हवा आहे का. त्यावर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एकही विद्यार्थी मोबाईल हातात घेण्यास तयार होत नव्हता. व्हिडिओच्या शेवटी शिक्षिका मुलांकडे गेली तेव्हा काही मुलं रडत होती. यावेळी एका मुलाला शिक्षिकेने विचारलं, का रडत आहेस तू, आता पुन्हा मोबाईल वापरशील का बेटा. त्यावर मुलानं न बोलता मान हलवत नाही असं म्हटलेलं आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी ही भन्नाट आयडिया तुम्हाला कशी वाटली आणि याचा उपयोग होईल का तेही तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवू शकता.